Hello everyone, welcome back to our Rose project. <coughs> in this uh, project, here is our chapter wave optics and its third lecture of wave optics. And I am Swati Madik present in this lecture. In this lecture, we are going to study polarization, polarization by reflection, and polarization by scattering polarization before going to know about polarization we have aware about unpolarized light and polarized light then <coughs> what is mean by unpolarized light light waves are transverse electromagnetic waves in which electric and magnetic fields are mutually perpendicular to each other and they are perpendicular to the direction of the propagation of light a light in which the vibrations of electric vector are Sorry, in all possible directions which are perpendicular to the direction of propagation is called unpolarized light. Most of the common visible light sources, including fluorescence, thermal radiation, generate incoherent light waves. This radiation is uh, this radiation is produced independently by a large number of molecules or atoms with random polarization angles. Under this condition, the light is said to be unpolarized. Unpolarized light. आता इथं तुम्ही बघू शकता बॉट इज मीन बाय अनपोलराईज लाईट तर इथं दिसतंय तुम्हाला की फोटॉन डिरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड काय आहे अनपोलराईज आहे सॉरी परपेंडिक्युलर आहे इन अनपोलराईज लाइट व्हायब्रेशन टेक प्लेस रॅन्डमली इन डिरेक्शन ऑफ परपेंड इन डिरेक्शन परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ द वेव्ह द इलेक्ट्रॉन्स विथ दाईट सोर्स अंडर गो रॅपिड ट्रान्झिशन देअर बाय प्रोड्युसिंग अ लाईट वेव्ह फॉर अ शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम therefore the resultant wave consists of a number of waves that originate at random times from atoms arranged relative to each other the amplitude of vibration of these waves are equal <coughs> sorry unpolarized light in general consists of polarized components in all directions perpendicular to the direction of the propagation of the wave आता अनपोलराईज लाईट म्हणजे काय की कोणतीही रॅन्डम लाईट जी आपल्यापर्यंत येते त्या लाईटला तुम्ही अनपोलराइज लाइट म्हणू शकता कारण त्या लाईटमध्ये कोणताही फिल्टर नाहीये म्हणजे सूर्यापासून आपल्यापर्यंत येणारी लाईट ह्या लाईटमध्ये कोणताही फिल्टर आपण बसवलेला नाही मग तेही वेव्ज कशा असतात त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड त्याचे डिरेक्शन हे सगळं सर आहे तसं सगळं आपल्यापर्यंत येत असतं आणि त्याला काय म्हणतात की अनपोलराइज लाईट त्याच्यापेक्षा किती थर्मल रेडिएशन कडून येणारी लाईट असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव कडून काय लाईट असेल तर हे सगळे काय आहेत तशा लाईट आपल्यापर्यंत येतात आणि ह्या लाईटमध्ये नंबर ऑफ ऍटम्स असतात नंबर ऑफ अँप्लिट्यूड आणि व्हायब्रेशन होत असतात आणि ही सगळी लाईट आहे तशी एकत्र येत असते जशी आहे तशी त्याला काय म्हणतात अनपोलराइज लाईट नाऊ व्हॉट इज मीन बाय पोलराइज लाईट वेन व्हायब्रेशन्स ऑफ इलेक्ट्रिक वेक्टर्स आर कन्फाईंड इन वन प्लेन द लाईट इज कॉल्ड प्लेन पोलराइज लाईट कन्फाईंड इन अ वन प्लेन मीन्स की आता इथं दाखवलेलं आहे की पोलराईज लाईट कमिंग टुवर्ड्स अस ऑर गोईंग अवे फ्रॉम अस विथ इलेक्ट्रिक अलँग इलेक्ट्रिक फील्ड अलँग द होरिजेंटल डिरेक्शन म्हणजे का आता आपण मगाशी जी डायग्राम बघितली इथं दिसताना आपल्याला काय दिसते एक इज ई डिरेक्शन दिसते सगळ्या डिरेक्शनमध्ये लाईट काय होती आहे प्रोपॅगेट आहे पण ज्यावेळेला तुम्ही इथं चेक करताय त्यावेळेला काय होती लाईट फक्त एकाच डिरेक्शनमध्ये दिसते इबार इबार आपल्याला दोन्ही दिसतात म्हणजे इलेक्ट्रिक वेक्टर जे आहे ते कन्फाईन केलेले आहेत त्याचे मॅग्नेटिक वेक्टर असतील आणि इतर कोणते असतील ते कन्फाईन करून फक्त फिल्टर करून आपल्यापर्यंत फक्त इलेक्ट्रिक वेक्टर पोहोचवला जातो आणि त्याला काय म्हणतोय आपण पोलराईज लाईट इथे दुसरी एक डायग्राम तुम्हाला दिसते की ज्याच्यामध्ये अनपोलराईज लाईट आहे अनपोलराईज लाईटमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स नंबर ऑफ त्याचे व्हायब्रेशन्स होत आहेत त्याच्या अँप्लिट्यूड वेगवेगळ्या आहेत पण ज्यावेळेला तुम्ही त्या लिनियर पोलरायज म्हणजे त्या पोलरायझेशन फिल्टरमधून पास होत आहेत तो पोलरायझेशन फिल्टरचा अँगल काय आहे तर व्हर्टिकल पॅसेज आहे व्हर्टिकल पॅसेज आहे म्हणजे काय की फक्त व्हर्टिकल जे काय व्हायब्रेशन्स आहेत ऑसिलेशन्स आहेत ते फक्त व्हर्टिकल ऑसिलेशन्सच त्या ह्याच्यातून पास होणार आहेत इतर कोणतेही ऑसिलेशन्स जे आहेत लाईटचे म्हणजे त्याला मॅग्नेटिक असतील किंवा इतर कोणतेही तर ते त्यातून पास होणार नाहीत आणि <coughs> सॉरी आणि अशा प्रकारे आपल्याला फक्त पोलराईज लाईट मिळते म्हणजे लिनियर पोलराईज लाईट विथ वन प्लेन ऑफ ऑसिलेशन म्हणजे फक्त एकच ऑसिलेशनचा उस प्लेन तो आपल्यापर्यंत येतोय सगळ्यांनी ते आहे ते डायग्राम व्यवस्थित बघा पोलरायझेशन ऑफ पोलरायझेशन म्हणजे काय की कोणती तरी जी काही आपल्यापर्यंत येणारी जी सरसकट लाईट आहे ते फिल्टर करून आपल्यापर्यंत येणं त्याला म्हणतात पोलरायझेशन ऑफ लाइट पोलरायज द लाइट व सनलाईट अँड ऑलमोस्ट एव्हरी अदर क्वाईट नॅचरल अँड आर्टिफिशियल इल्युमिनेशन प्रोड्यूस लाइट वेवस फील्ड वेक्टर्स वायब्रेट ऑल टुगेदर प्लेन्स दॅट आर परपॅंडिक्युलर विथ रेफरन्स टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन म्हणजे काय की हे सनलाइट आहे त्याच्यामधील अनपोलराइज लाईट तुम्ही बघताय की त्याच्यामध्ये सगळे फील्ड व्हेक्टर ते काय आहेत व्हायब्रेट टुगेदर म्हणजे सगळे एकत्र व्हायब्रेट होतात आणि सगळ्याचे डिरेक्शन परपॅडिक्युलर टू अदर इन द इलेक्ट्रिकल फील्ड व्हेक्टर्स आर रिस्ट्रिक्टेड टू रिस्ट्रिक्टेड टू ॲटलीस्ट वन प्लेन बाय फिल्ट्रेशन बाय वन बाय वन ऑफ द बीम विथ स्पेशलाइज्ड मटेरियल्स मग पोलरायझर कशाचा असतो तर पोलराइज मटेरियल वापरलेलं असतं आणि ते सॉरी पोलरायझेशनचं मटेरियल वापरून ते फिल्टर बनवलेले असतात द देन द सनशाईन इज मेन्शन्ड ॲज अ प्लेन ऑर लिनियर लिनियरली पोलराईज्ड विथ रिगार्ड टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन अँड इच व वन वेव व्हायब्रेटिंग ड्युरिंग वन प्लेन आर टर्म्ड ॲज प्लेन पॅरेल ऑर प्लेन पोलराइज्ड म्हणजे कशीही येणारी लाईट जी आहे ती त्याच्यातले फक्त जर व्हर्टिकल व्हायब्रेशन आपल्यापर्यंत येत असतील तर त्याला म्हणतात प्लेन पॅरल ऑर प्लेन पोलराइज लाईट सॉरी <coughs> <coughs> आता प्लेन पोलरा पोलरायझेशन होते म्हणजे नेमकं का काय आहे की आता हे पोलरायझेशन आपण रेक्टिलिनिअर प्रोपॅगेशन ऑफ लाईटमध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे हा एक्सपिरिमेंट तुम्ही लहानपणी केलेला आहे की आता तुम्ही काय केलं रेक्टि एका बाजूला मेनबत्ती लावली आणि दुसऱ्या बाजूला दोन पुठ्ठे ठेवले ज्याच्या ह्याच्यावर समान आ, होल केलेले असतील आणि त्या त्या होलमधून आपण दुसऱ्या बाजूने ते लाईट यायचं लाईट ऑब्झर्व करायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसतं की सरळ जर आपण त्या दोन्ही पुट्टे एकमेकांसमोर ठेवले तर त्यातून पास होणारा लाईट आपल्याला ला बघायला मिळतो पण जर आपण त्या दोन्हीपैकी दुसरा पुट्टा एक परपॅक्युलर केला म्हणजे इथून लाईट पास होते पण इथं आता इथून लाईट पास व्हायला हो जागा नाहीये मग अशा वेळेला ती लाईट पुढे पास आहे का नाही होत मग त्यावेळेला काय होतं त्याला आपण काय म्हणतो की रेक्टिलिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईट आणि इथं जर समजा त्याच्याऐवजी जर आपण पोलरायझर वापरले पोलरायझरचा शोध टुर्मलाईनच्या क्रिस्टलपासून लागला थ्रेड एक्सपेरिमेंटवरून आणि आपण काय बघू शकतो की ज्या वेव्ज आहेत त्या ट्रान्सफर्स इन नेचर आहेत नंतर ने टुर्मलाईन क्रिस्टलचा शोध लागला मग टुर्मलाईन क्रिस्टलमध्ये काय दाखवलं की ही जी अनपोलराईज लाईट आहे त्याच्यामध्ये जर आपण टुर्मलाईन क्रिस्टल पकडला एक्सपेरिमेंटली तर काय दिसतंय की टुर्मलाइन क्रिस्टल मधून येणारा जो लाइट आहे तर त्याच्या प्लेनला जे पॅरेल आहेत त्या टुर्मलाईन क्रिस्टलच्या प्लेनला जे व्हायब्रेशन्स लाईटचे पॅरेल आहेत तेवढेच लाईट जे व्हायब्रेशन्स प्लेन व्हायब्रेशन्स काय होत आहेत या क्रिस्टलमधून पास होत आहेत आणि बाकीचा लाईट काय होतो इकडच्या बाजूला ब्लॉक होतोय मग हा जो फिनोमिना आहे त्याला म्हणतात पोलरायझेशन ऑफ लाईट मग याच्यातून आपल्याला काय कळतं लाईट वेव्स आर ट्रान्सवर्स इन नेचर आणि लाईट वेव्स ह्या ट्रान लाईट वेवचा नेचर ट्रान्सफर्स आहे हे दाखवायसाठी पोलरायझेशन एक्सपेरिमेंट केला जातो हे आपण वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो मग याचा आपल्याला उपयोग काय होतो हो, तर बऱ्याच ठिकाणी आपण हे पोलरायझेशन फिल्टर वापरतो पोलरायझेशन ऑफ लाइट द मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑफ वेव्ह वेक्टर इज गिवन बाय ई इज इक्वल टू ई झिरो साईन के एक्स मायनस ओमेगा टी वेअर ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँड व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू टू पाय बाय लॅमडा पोलरायझेशन ऑफ लाइट तुम्ही डायग्राम बघू शकता है। एक बल आहे त्याच्यामधून पास होणारा लाईट आहे त्याच्यामध्ये जर आपण पोलोराइड बसवलं तर पोलोराईडमध्ये फक्त एक पोल त्याच्यामधून व्हर्टिकल प्लेनचा पण तो आहे आणि त्यातून फक्त प्लेन पोलराइज लाईटच आपल्याला काय मिळते बाहेर बघायला मिळते त्याला म्हणतात पोलराइज लाईट जे काही व्हर्टिकल व्हायब्रेशन्स असतील त्या प्लेन मधून पास होणारे तेवढेच पुढे पास होणार आहेत अनपोलराइज सेकंड डायग्राम बघा अनपोलरायज लाईट पासिंग थ्रू द टू पोलरायझर्स इन्सिडंट लाइट इन्सिडंट अनपोलरायज लाईट फर्स्ट पोलरायझर त्याच्यामधून फक्त इव्हन पास झाला सेकंड पोलरायझर ऑफ पोलरायझेशन अँड त्याच्यामधून थिटा एवढा डिग्री आपल्याला काय मिळालंय लाईट मिळालंय म्हणजे हे काय आहे पोलरायझरमधून मधून लाइट पास होते तिथं तिथे आपल्याला पोलरायझे सेकंड पोलरायझरला जे काय ऍक्सिस ऑफ पोलरायझेशन आहे त्याने केलेला अँगल आपल्याला दिसतो तो आहे मग बघा इंटेन्सिटी ऑफ वेव्ह विल बी प्रपोर्शनल टू बघा मालुस जो काय एक्सपेरिमेंट आहे त्याने काय दिलेला आहे लाईट मधून मधून पास होणारा जी काही लाईट आहे त्याची जी इंटेन्सिटी आहे ती किती असेल हे आपल्याला दिलेलं आहे इज इ झिरो मॉड्युलस स्क्वेअर मॉड्युलस ऑफ इ झिरो स्क्वेअर दॅट इज इंटेन्सिटी इज इक्वल टू अल्फा इन टू स्क्वेअर हिअर I2 and I1. I2 is equal to I1 cos square theta. अकॉर्डिंग टू मालुस लॉ म्हणजे काय आय टू म्हणजे काय इंटेन्सिटी ऑफ पोलराईज लाईट म्हणजे सेकंड इंटेन्सिटी ह्या बल पासून पास होणारी जी पुढची लाईट आहे पोलरायज लाईट त्याची इंटेन्सिटी आय टू कन्सिडर केली आणि आधीचा जो बल आहे किंवा जो काही सोर्स आहे त्यातून येणारी अनपोलराइज लाईट आहे त्याची इंटेन्सिटी आपण आय वन कन्सिडर केली तर आपल्याला फायनल जी पोलराइज लाईट मिळते त्याची इंटेन्सिटी किती असेल अकॉर्डिंग टू मालुस काय सांगितलेलं आपल्याला आय टू इज इक्वल टू आय वन कॉस स्क्वेअर म्हणजे इथं थिटात पण तुम्हाला दिसतोय मग काय दिसत आहे थिटा इंटू कॉसक्वेअर इंटू आय वन म्हणजे सेकंड या इंटेन्सिटीला एवढं जर आपण कमी केलं तर आपल्याला इंटेन्सिटी ऑफ पोलराईज लाईट मिळते मालूस लॉ गिव्स द इंटेन्सिटी ऑफ लिनियरली पोलराइज वेव्ह आफ्टर इट पासेस थ्रू अ पोलरायझर <coughs> मग प्रू इथं काय दिलेलं आहे वेन अनपोलराईज लाइट पासेस थ्रू अ पोलराईज द इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट विल बी एक्झॅक्टली हाफ ऑफ द इन्सिडेंट लाईट मग दिलेलाच आहे पण आता इथं काय सांगितलंय आय इज इक्वल टू आय झिरो कॉसक्वेअर थिटा हे बघितलं होतं आपण सॉरी आता याच्यामध्ये बघा एफ इज अ फंक्शन ऑफ टाइम अँड इंटिग्रेशन ऑफ एफ टी डी टी डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ डी थिटा थीटा इज द अँगल बिटवीन ऑप्टिकल ॲक्सिस अँड इंटेन्सिटी ॲक्सिस ऑफ म्हणजे लाईटचा जो ॲक्सिस आहे पास होणाऱ्या लाईटचा त्याचा ॲक्सिस आणि ऑप्टिकल ॲक्सिसचा जो मधला अँगल आहे तो काय कन्सिडर केला आहे थीटा एफ टी इज इक्वल टू एफ सॉरी एफ थीटा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ थीटा इन टू डी थीटा डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ डी थीटा हेअर इंटेन्सिटी इज इक्वल टू त्याचं जे काय इंटिग्रेशन इथं का सॉल्व्ह करत आपण खाली गेलो की आपल्याला दिसेल काय की इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टू पाय आय झिरो कॉस्क्वेअर थीटा इन टू डी थिटा डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टू पाय डी थिटा सॉल्व्ह केल्यानंतर खाली आपल्याला मिळेल इज इक्वल टू आय झिरो झिरो टू टू पाय इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टू पाय कॉस्क्वेअर थिटा डी थिटा डिवायडेड बाय झिरो टू टू पाय इंटिग्रेशन डी थिटा म्हणजेच काय की हे इक्वेशन पुढं तुम्ही सॉल्व्ह करत गेल्यानंतर इथं दिसतंय स्क्रीनवर सगळं आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करत गेल्यानंतर आपल्याला काय मिळते आय इज इक्वल टू आय झिरो डिवायडेड बाय म्हणजेच काय आय झिरो काय जी आधीची इंटेन्सिटी होती ती इंटेन्सिटी आणि आय काय असेल जी फायनल आफ्टर पोलरायझेशन जी काय इंटेन्सिटी असेल ती काय कन्सिडर केली आहे आय कन्सिडर केली आहे आणि आय कन्सिडर केल्यानंतर आपल्याला काय मिळत आहे तर आय इज इक्वल टू आय झिरो बाय टू इफ थिटा इज नाईन्टी डिग्री कॉस स्क्वेअर थिटा इज झिरो अँड नो लाईट इमर्जेस फ्रॉम द सेकंड पोलरायझर म्हणजे जर समजा थिटा ह्या इक्वेशन मध्ये झिरो असेल तर कॉसक्वेअर थिटा काय झिरो येणार आहे त्यामुळे जे काही सेकंड पोलरायझर मधून लाईट मिळणार आहे तर ती आपल्याला मिळणार नाही अँड थिटा इज इक्वल टू झिरो अँड नाईन्टी डिग्री जर थिटा झिरो डिग्री असेल आणि नाईन्टी डिग्री असेल तर आपल्याला बघूयात अँड नाईन्टी डिग्री तर काय म्हणजे आर नोन ऍज पॅरेल अँड क्रॉस सेटिंग ऑफ द टू पोलरायझर काय म्हणतात त्याला नोन ॲज अ पॅरेलल ऑर क्रॉस सेटिंग ऑफ द पोलरायझर मग इथे आपण एक नोट करून घेऊ शकतो द पोलरायझेशन ऍक्सेस ऑफ द टू पोलरायझर्स आर पॅरेल द इंटेन्सिटी डज नॉट चेंज व्हाईल पासिंग थ्रू द सेकंड पोलरायझर म्हणजे पोलरायझेशनचा ऍक्सेस काय आहेत पोलरायझेशनचा ॲक्सेस ऍक्सेस जर पॅरेल असतील तर इंटेन्सिटी जी आहे ती चेंज होत नाहीये सॉरी पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन त्यालाच म्हणतात ब्रुस्टर्स लॉ मग काय आहे तर ह्याच्यामध्ये आपण एक पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन म्हणजे रिफ्लेक्शन होताना सुद्धा एक पोलरायझेशन होतं मग हे पोलरायझेशन कसं होतं तर अनपोलराइज लाईट इन्सिडेंट रेट तर डायग्राम व्यवस्थित बघा तर नॉर्मलशी अनपोलराइज लाईटने केलेलं ला अँगल काय असेल बी त्याच्यामध्ये काय होतंय की रिफ्रॅक्ट झाली आहे लाईट म रिफ्रॅक्ट झाली आणि रिफ्लेक्ट झाली मग पोलराइज रिफ्रॅक्शन रिफ्लेक्टेड रे म्हणजे जो लाईट आहे तो पोलराइज झालाय आणि तो रिफ्लेक्ट आहे पण पार्शियली पोलरायज रिफ्रॅक्टेड रे म्हणजे त्या मीडियम मध्ये काय झालाय पार्शियली रे रिफ्रॅक्ट झालाय आणि त्याचा अँगल काय आहे थीटा आर मग फ्रॉम द फिगर फॉर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन थीटा थीटा बी प्लस थीटा आर इज इक्वल टू नाइनटी डिग्री थीटा बी एंड थीटा आर जर आपको नाइनटी डिग्री हा एंगल फ्रॉम लॉ ऑफ रिफ्रैक्शन वी हैव एन वन साइन थीटा आर इज इक्वल टू एन वन साइन थीटा बी इज इक्वल टू एन टू साइन नाइनटी मैनस थीटा बी वेर एन टू बाय वन इज इक्वल टू दैन थीटा बी म्हणजे थिटा बी साठी इक्वेशन काय मिळेल आपल्याला थिटा बी इज इक्वल टू टॅन इनवर्स एन टू बाय एन वन हा काय झाला पण म्हणतात याला सॉरी अँड थिटा बी साठीचं इक्वेशन आपल्याला हे मिळालेलं आहे देन पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग वेन सलन सनलाइट स्ट्राईक्स एअर मॉलिक्युल्स ऑर डस्ट पार्टिकल्स इन द ॲटमॉस्फिअर इट चेंजेस डिरेक्शन दिस इज कॉल्ड स्कॅटरिंग म्हणजे सनलाइट ज्यावेळेला एअर मॉलिक्युलवर किंवा डस्ट पार्टिकलवर किंवा अॅटमॉस्फिअर मध्ये येते त्यावेळेला त्याची डिरेक्शन काय होते सनलाइट चेंज होते आणि त्या डिरेक्शन चेंज होण्याला काय म्हणतात स्कॅटरिंग म्हणतात <coughs> <coughs> आणि त्यावेळेला म्हणजे त्याची डिरेक्शन चेंज होतीये म्हणजेच काय इथं जर वरती आपण ब्रिस्टल्सला बघितला त्याप्रमाणेच की त्याची डिरेक्शन चेंज होतीये आणि ती डिरेक्शन जी चेंज होणार आहे त्याच्यावर जे काय हे मिळते आहे आपल्याला काय मिळते की सनलाईट एअरडस्ट पार्टिकल्सवर अॅटमॉस्फिअर मध्ये आल्यावर जे स्कॅटरिंग होतं ज्याच्या स्कॅटरिंगमुळे आपल्याला वेगवेगळे वेग कलर्स बघायला मिळतात म्हणजे सनराईज होताना किंवा सनसेट होताना आपल्याला व्हेरियस कलर्स ऑफ स्काय बघायला मिळतात म्हणजे रेड असतो ऑरेंज असतो कधी कधी पिंक होतो पर्पल होतो हे जे सगळे कलर जे दिसतात आपल्याला स्कायचे ते बिकॉज ऑफ द स्कॅटरिंग ऑफ वस् लाइट आणि तिथं सुद्धा काय होतं की पोलरायझेशन होतं मग त्यालाच आपण काय म्हणतो पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग ऍप्लिकेशन ऑफ पोलरायझेशन दीज आर द ऑफ पोलरायझेशन 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 इज युज इन सन ग्लासेस टू रिड्यूस द ग्लेअर म्हणजे रिड्यूस ग्लेअर म्हणजे सनलाइट आपल्यापर्यंत आहे तसा पूर्ण येतो मग टू कंट्रोल द सनलाइट वी आर युझिंग पोलरॉइड ग्लासेस We are using Polaroid. ग्लासेस अँड दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ पोलरायझेशन म्हणजे तेही लाईट आपल्या डोळ्यांपर्यंत सनलाईट आहे तशी येऊ नये यू यु व्हिरायजने आपले डोळे हार्म होऊ नयेत म्हणून काय केलं जातं की लाईट फिल्टर केली जाते मग फिल्टरसाठी आपण काय वापरतो वेगवेगळे सनग्लासेस वापरतो त्याला तुम्ही गॉगल्स म्हणता तर हे गॉगल्स काय आपण वापरतो ग्लेअर कंट्रोल केलं जातं म्हणजे त्याचे सकाकी कंट्रोल केली जाते आणि आपल्याला जे काय यू व्ही फिल्टर होऊन मिळतात यू व्ही फिल्टरसाठी वेगळे ग्लासेस वापरले जातात तर ह्याला हे कशाचं आहे हे पोलरायजेशन्स एक ऍप्लिकेशन मग पोलोराईड फिल्टर्स आर युज इन प्लास्टिक इंडस्ट्रीज और फॉर परफॉर्मिंग स्ट्रेस अॅनालिस टेस्ट पोलोराईड फिल्टर्स प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये जे काही वापरले जातात स्ट्रेस अनालिसीससाठी ते पण पोलरायझेशनचं ॲप्लिकेशन आहे थ्री डायमेन्शनल मूवीज आर प्रोड्युस्ड अँड शोन विथ द हेल्प ऑफ पोलरायझेशन म्हणजे एक थ्री डी मूवीज तुम्ही बघत असाल थ्री डी मूवीजचे बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहेत की तुम्हाला तिथं थिएटरमध्ये गेल्यानंतर एक चष्मा वापरायला दिला जातो जेणेकरून तुम्हाला तो इफेक्ट पटकन कॅप्चर करता यावा मग हे थ्री डी मूवीज कशा जातात ते जे चष्मे आहेत ते कशासाठी तर पोलराईडचे ॲप्लिकेशन आहे ते पोलराईड वापरले जातात आणि हे कशामुळे तर पोलरायझेशनमुळे थ्री डायमेन्शनल मुव्हीज आर प्रोड्युस्ड आर शोन विथ द हेल्प ऑफ पोलरायझेशन दॅन पोलरायझेशन इज यूज्ड फॉर डिफरन्शिएटिंग बिटवीन ट्रान्सफर्स अँड लॉन्जिट्युडनल वेव्स आता लाईटचं नेचर जे काही ट्रान्सफर्स नेचर आहे ते कशामुळे कळलं तर पोलरायझेशनमुळेच आपण समजू शकतो इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी युजेस पोलरायझेशन इन्फ्राडे स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये सुद्धा काय होतं की पोलरायझेशन वापरलं जातं इट इज यूज इन सिसिमोलॉजी टू स्टडी द अर्थक्वेक्स अर्थक्वेकच्या स्टडीमध्ये सुद्धा काय होतं पोलरायझेशन वापरले जात पोलराइडस वापरले जातात पोलरायझेशन कन्सेप्ट वापरले जाते इन अदर अदर दॅन फिजिक्स इन केमिस्ट्री इन चिरॅलिटी ऑफ ऑर्गॅनिटिक कंपाऊंड्स इज अ टेस्टेड युझिंग पोलरायझेशन टेक्निक्स म्हणजे चिरालिटी आहे ती पण कशासाठी पोलरायझेशनच्या टेक्निक वापरून प्रूव्ह केली जाते इथं आपण काही एक्झाम्पल बघू शकतो इथे सनग्लास दाखवलेला आहे सनग्लासेस लाइट वेव्स व्हायब्रेटिंग पॅरेल टू द हायवे म्हणजे सॉरी जी काय लाइट वेव्स येत आहेत आपल्यापर्यंत ते अँड लाइट वेव्हाय वायब्रेटिंग परपॅडिक्युलर टू द हायवे म्हणजेच काय की हे लाईट वेव्ह जे आहे ते आपल्याला मिळत मिळतात ह्याच्यामधले जे रेड हार्मफुल रेस जर कन्सिडर केले तर आपल्याला काय आहे हे जे पॅरल रेज आहेत ते आपल्यापर्यंत येत नाहीत गॉगल्समधून फक्त प जे काय पॅ परिक्युलर रेज आहेत तेवढेच आपल्यापर्यंत येत नंतर इथे एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे आपल्याला हा ही जी लेन्स आहे तुम्हाला स्क्रीनवर ती लेन्स आहे ती लेन्स आहे कोणती तर तो पोलोराईड आहे ह्या अशा प्रकारच्या लेन्सेस वेगवेगळ्या कॅमेराजमध्ये वापरल्या जातात मग कॅमेऱ्यामधून जे आपला फोटो काढला जातो वगैरे किंवा काहीही तर त्याच्यामधून जे काही केलं जातं पोलरायझर आहे रा तो मग पोलोराईड काय करतो तर इंटेन्सिटी ऑफ लाईट आहे ती कंट्रोल केली जाते इंटेन्सिटी ऑफ लाईट कंट्रोल करून जे वेरियस इफेक्ट दिले जातात ते त्याच्यामुळे दिले जातात किंवा एरोप्लेन्स असतील एरोप्लेनला जे काही विंडोज असतात तर आहे तशी पूर्ण इंटेन्सिटीची लाईट बाहेरच्या आपल्यापर्यंत येत नाहीत तर त्याला काय पोलरायडे पोलरायझर शीट बसवल्या हो जातात आणि त्या पोलरायझर शीटमुळे काय होतात की ती जी लाईट आहे ती फिल्टर होऊन आतमध्ये ते आहे तशी येत नाही असे हे पोलरायझेशनचे वेगवेगळे उपयोग आहेत बे थँक्यू